शिवसेना हीच खरी आहे असं म्हटलेलं आहेत का? त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला असं त्यांनी म्हटलेलं आहे काय सांगतो? तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आज 40-40 वर्ष ह्या लोकांनी संघटनेचं काम केलं आहे आणि संघटनेचं काम करणारे हे कार्यकर्ते आज भार का निघतायच ह्याचं आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी करा. पण असं अमित शहा म्हणलेत का आत्मपरीक्षण जी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे त्यांनी करायला असं म्हणलं? बघा, बाळासाहेबांचे विचार घेऊन जाण्यासाठी हे सगळं शिवसैनिक एकत्र आले आहेत. त्यांना मी सुद्धा बाळासाहेबांचा शिवसैनिक. आज बीजेपी पक्षामध्ये मी काम करतोय आणि ज्या पक्षात काम करायचं निष्ठेने काम करायचं, बाळासाहेबांचं ज्या विचाराचं हे लोक बाळासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहेत, त्यामुळे त्यांना त्या आमच्या शुभेच्छाच असणार. सर, माझा प्रश्न आहे, अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंबाबत नेमकं वक्तव्य काय केलंय? अमित शहा असं म्हणाले का उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, जे राजकारणात खोटी मैत्री करतात ते राजकारणात यशस्वी होत नाही असं म्हटलेत का? मला एवढंच सांगायचंय, ज्या गोष्टी आहेत हा ते प्रत्यक्ष सगळं तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. हा आणि कशा पद्धतीने मला जे अनुभव आहेत ते मी सांगेन ना. तर अमित शहा सांगतायत हे सगळं सत्यच आहे, अशी परिस्थिती आहे. मला पण अनुभव आला असाच. आता ह्या गोष्टी मी सांगत बसू का? आता मुंबई हा महत्वाचा आहे. मुंबई पालिकेमध्ये भाजपाचं मिशन काय असणार आहे, काय म्हणाले अमित शहा? मुंबई पालिकेत भाजपाचं मिशन काय असेल, काय म्हणाले अमित शहा? अमित शहाने एवढंच सांगितलंय की उद्याची भविष्याची महापौर हा बीजेपीचा बसला पाहिजे अशा पद्धतीने सांगितलं. पुन्हा काही बैठक होणार आहे अमित शहाची? पुन्हा मुंबईत कधी येणार कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, काय बोलले भाषणात? नाही, त्यांनी तसं काय सांगितलं ना, पण आता फक्त एवढंच सांगितलं आहे की कामाला सुरुवात करा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली ही सत्ता मुंबई कॉर्पोरेशनमध्ये आली पाहिजे अशा पद्धतीने सांगितली. तर हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप आमदार कालिदास कोळंबकर. अमित शहांनी मार्गदर्शन केलेलं, या मार्गदर्शनामध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे की काही करून मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाचा महापौर बसायला हवा. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वांनी संघटना पातळीवरती देखील काम करायला हवं. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे. जे नेते खोटी मैत्री करतात ते राजकारणात यशस्वी होत नाही असं देखील अमित शहांनी म्हटलेलं आहे. तुषार, तू असा सोबत राहा, पण आता आलेली काही छायाचित्र आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. ही कोर कमिटीची छायाचित्र आहेत जी News18 लोकमतवर आपण बघतायत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुंबई भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महत्त्वाचे नेते सगळे पहिल्या दुसऱ्या रांगेत आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि ही कोर कमिटीची बैठक होती, भाजपाचे सगळे नेते इथं उपस्थित असलेले दिसत आहेत, मंत्री उपस्थित असलेले दिसत आहेत. मुंबई महापालिकेसाठी भाजपनं मिशन 135 निश्चित केलेलं आहे, त्याची घोषणा मुंबई अध्यक्षांनी उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा केली. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे या कोर कमिटी दरम्यान, आणि त्याच वेळेला त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट केलंय किंवा इतर सगळ्यांना हे सांगितलंय, शिक्कामोर्तब केलंय यावर की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना, बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना हीच खरी शिवसेना. पण ही अत्यंत महत्वाची कोर कमिटीची बैठक होती, त्याची काही छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, ती आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. आमचे प्रतिनिधी तुषार आपल्यासोबतच आहेत. तुषार, कोळंबकर तुझ्याशी बोलत होते तेव्हा स्पष्ट आणि उघड उघड बोलायला काही ते तयार नव्हते, पण इथे रणसंग्राम मुंबईचा, मुंबई महापालिकेचा सुरू झालाय भाजपकडून असंच स्पष्ट चित्र दिसतं आहे. सुवर्ण, मुंबई महानगरपालिकेचं रणशिंक आज या ठिकाणी भाजपाने फुंकल्याचं पाहायला मिळते अमित शहांच्या उपस्थितीमध्ये. अमित शहांचा मुंबई दौरा हा गणपती दर्शनाचा दौरा होता, मात्र गणपती दर्शन झाल्यानंतर मात्र खूप महत्त्वपूर्ण मुंबई महानगरपालिकेसंदर्भातली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमदारांना, नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना अमित शहांनी दिलेल्या आहेत. काहीही करून मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या 25 वर्षांपासून जी शिवसेनेची सत्ता होती ती सत्ता आता आपल्याला उलथवून टाकायची आहे आणि आता मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाचा महापौर काही करून बसला पाहिजे. आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये सर्वांनी मेहनतीने मुंबईतल्या
प्रत्येक ओरडा ओरडामध्ये काम केलं पाहिजे। जे आपलं संघटन आहे ते संघटन आणखी मजबूत केलं पाहिजे। केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांची योजना मुंबईतल्या प्रत्येक ओरडामध्ये पोहोचली पाहिजे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये